SPN न्यूज, आवाज नाशिकचा। मित्रांनो सप्रेम नमस्कार, SPN न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। समता सम्यक बहुउद्देशीय संस्था आणि गुरु शिष्य जयंतीचे सरचिटणीस शिवाजी काळे यांचा वाढदिवसानिमित्त त्रिरत्न बुद्ध विहारात नेत्ररोग तपासणी शिबिर। सविस्तर वृत्त असे, सातपूर राजवाडा येथील समता सम्यक बहुउद्देशीय संस्था आणि गुरु शिष्य जयंतीचे सरचिटणीस शिवाजी लहू काळे यांचा वाढदिवस याचे औचित्य साधत आज त्रिरत्न बुद्ध विहार या ठिकाणी नेत्ररोग तपासणी शिबिर घेण्यात आले। या प्रसंगी सर्वप्रथम महापुरुषांच्या विचारांना आणि आचारांना अभिवादन करून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। यावेळी मान्यवरांनी शिवाजी काळे यांना शुभेच्छा देत आपले मनोगत व्यक्त केले। आणि आज या ठिकाणी आमचे परम मित्र ऐशवान SK काळे अर्थात शिवाजी काळे साहेब, त्याचप्रमाणे बहुउद्देशीय सम्यक समता सम्यक बहुउद्देशीय संस्था या संस्थेचा वर्धापन दिवस या निमित्ताने आपण या ठिकाणी जमलेलो आहोत। तर या संस्थेला सुद्धा आमच्या संपूर्ण यतवन बुद्ध विहारातील धम्म उपासक उपासिका आणि सातपूर कॉलनीतील सर्व बंधू भगिनींच्या वतीने मी काळे साहेबांना आणि या त्यांच्या संस्थेला सुयश चिंतितो। आणि काळे साहेबांच्या बाबतीत मी अजून एक सांगेन की त्यांनी त्यांच्या आपल्या आयुष्यामध्ये प्रशासनामध्ये काम केलं, महापालिकेमध्ये सेवा दिली, त्याचबरोबर आपल्या घरामध्ये आपल्या एक मुलीला त्यांनी प्रशासकीय अधिकारी बनवलं, हा एक आदर्श त्यांनी समाजासमोर ठेवलेला आहे। आणि म्हणून खरं तर अशा प्रकारचे आदर्श आपण घेऊन सर्वांनी त्याच्या त्या प्रकारे वाटचाल केली पाहिजे। आणि म्हणून आमच्या संपूर्ण केदारे परिवाराच्या वतीने आणि संपूर्ण कॉलनीवासींच्या वतीने या संस्थेला आणि आयुष्यमान SK काळे साहेबांना मी लाख लाख शुभेच्छा देतो, थांबतो, धन्यवाद। देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध, सिम्बॉल ऑफ नॉलेज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून उपस्थित सर्व उपासक आणि उपासिका, समता सम्यक बहुउद्देशीय संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त आजचा जो नेत्ररोग तपासणी शिबिर कार्यक्रम आयोजित केलेला आहे, संस्थेच्या माध्यमातून असे विविध कार्यक्रम नेहमीच इथे आयोजित केले जातात। तसेच दर रविवारी विहारामध्ये धम्मवंदनेचा व देसनेचा कार्यक्रम आयोजित केला जातो। आजच्या औचित्य साधून सर्व आपण उपस्थित झालात संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त, तसेच माझ्या वाढदिवसानिमित्त आपण इथं उपस्थित होऊन सर्वांनी इथे आपला किमती वेळ देऊन उपस्थित झाला त्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद। सगळ्यांना सगळ्यांनी एवढं जे प्रेम दाखवलं असंच प्रेम कायम असोत अशी आशा व्यक्त करतो आणि थांबतो। जयवी। तर शिवाजी काळे यांनी आभार मानत यावेळी अधिक माहिती दिली। होते त्याचं मूळ शोधा आणि नाहीसे करा असे सांगणारे तथागत भगवान गौतम बुद्ध, श्री शिक्षणाचे जनक क्रांतीवीर महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, भारतीय घटनेचे शिल्पकार, विश्वरत्न, भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना आणि त्यांच्या प्रतिमांना प्रथमतः विनम्र अभिवादन करतो। आणि आज सम्यक समतादर यांचा आज वर्धापन दिन आहे। या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आमचे बंधू SK यांचाही वाढदिवस आहे, त्यामुळे दोन्ही आपण कार्यक्रम एकत्र साजरे करत आहोत। या कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित असलेले आमचे जेतवन बुद्ध विहाराचे आदरणीय दोन्ही आमचे केदारे बंधू, त्यानंतर आमचे महानगरपालिकेचे ताटे साहेब, धोंडे साहेब आणि खऱ्या अर्थानं प्रत्येक कार्यक्रमाला जे आवर्जून सूत्रसंचालन करतात, बंधुवंदना घेतात, आमचे संध्याजी पगारे आणि उपस्थित सर्व सहकारी बंधू आणि भगिनी, समता काय ते नाव दिसत सम्यक बहुउद्देशीय ही संस्था अतिशय म्हणजे गेल्या अनेक वर्षापासून कार्यरत आहे। त्यांचं तर सामाजिक कार्याच्या बाबतीत अतिशय अग्रेसर असतात, राजकीय शैक्षणिक असो किंवा धार्मिक कार्यक्रमामध्ये धम्माच्या कार्यामध्ये अतिशय अगदी वाहून घेतलेले आहे। त्यामध्ये आमच्या बंधूंचा तर पहिला पुढाकार असतो या धम्म कार्यामध्ये, असं अनेक प्रकारे आणि ते कार्यक्रम देखील अनेक प्रकारे चांगल्या प्रकारे राबवतात।
मग ती बुद्ध पौर्णिमा असेल किंवा विद्यार्थ्यांचा मार्गदर्शन करायचं असेल, विद्यार्थ्यांचं शिबिर असेल, असे अनेक उपक्रम ही संस्था राबवत असते. आणि म्हणून खऱ्या अर्थाने या संस्थेचा वाढदिवस करणं आणि साजरा करणं ही अतिशय खरं महत्त्वाची गोष्ट आहे, का जेणेकरून येथील जे मुलं आहेत, जे विद्यार्थी आहेत, त्यांना उत्साह निर्माण होतो आणि ते विद्यार्थी अशा शिबिरामध्ये अशा कार्यक्रमामध्ये अतिशय हिरारेने भाग घेत असतात. अशा संस्थेला मी माझ्या काळे काळे परिवाराच्या वतीनं, काळे फाउंडेशनच्या वतीनं आणि आपल्या सर्वांच्या वतीनं या संस्थेला मनपूर्वक शुभेच्छा देतो. तसेच आमचे बंधू शिवाजी काळे यांचा आज वाढदिवस आहे, त्यांच्या बाबतीत सांगायचं म्हटलं अतिशय शांत मन मिळावं आणि त्यांच्या नावातच शिले मगाशी यांनी सांगितलं संदेश की नावातच शिले आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे का माणूस किती शिकला याच्यापेक्षा तो किती चारित्र्यवान आहे हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणून बाबासाहेबांनी सुद्धा शिलाला महत्त्व दिले आणि त्यांचा या नावामध्येच शिला आलेलं आहे. असे शिल्क आहे यांचाही वाढदिवस आज आहे. त्या वाढदिवसाच्या निमित्तानं आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांना लाख लाख शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. या प्रसंगी असंख्य नागरिकांनी नेत्ररोग तपासणी शिबिराचा लाभ घेतला. या सर्व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बौद्धाचार्य संदेश पगारे यांनी केले. या कार्यक्रमास सामाजिक कार्यकर्ते काळू काळे, सुनील मौले, संदेश पगारे, बौद्धाचार्य केदारे, महानगरपालिकेचे ताठे यांसह मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. SPN न्यूजसाठी प्रतिनिधी मुजम्मिल सय्यद. सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही एक माध्यम चालू केलं आहे, त्याचं नाव आहे SPN न्यूज आवाज नाशिकचा. आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.